एक तर त्याची रूम मोकळी आता, म्हणजे इकडे यायचं म्हणलं तरी तोंड घेऊ वाटत नाही, सुना सुना वाटायला लागलं. म्हणजे जे माझं फार्म हाऊस नंदनवन होतं इथं, लोक आवडीनं बसायला यायची. ह्या 2 दिवसात कोणी सुद्धा इकडे फिरकलं नाही. त्याचं नावच सिकंदर. मोठी स्वप्न बाळगून त्याला देशात त्याचं नाव सिद्ध करायचं होतं. राज्यातील आणि जिल्ह्या जिल्ह्यातील अश्वांच्या मोठ्या प्रदर्शनामध्ये तो अनेक वेळा चॅम्पियन ठरला. त्याची हवेतील झेप ही पाहणाऱ्याच्या हृदयाचा ठाव घेणारी होती. त्याची चाल ही तशीच मर्दानी, ऐटबाज आणि रुबाबदार होती. त्याला लाभलेली ही निसर्गदत्त देणगीच होती. पण आज याच सिकंदरची सारी स्वप्न हवेत विरली आहेत. इंदापूर नव्हे तर महाराष्ट्रातील साऱ्या अश्वप्रेमींना हुरहुर लावून हा सिकंदर इंदापूर तालुक्यातील अकोले शिवारातील मातीमध्ये निद्रिस्त झालाय कायमच्या विसाव्यासाठी. ही शोकांतिका आहे इंदापूर तालुक्यातील अकोले येथील एका अश्वाची. अकोले येथील निलेश अष्टेकर यांनी 8 वर्षांपूर्वी पंजाब मधून अश्वाच्या नुकरा जातीतील 18 महिने वयाचा बछडा 15 लाख रुपये किंमत देऊन आणला. गेली 7 ते 7.5 वर्ष त्याचे विशेष संगोपन आणि प्रशिक्षण करत असताना या कुटुंबाने या अश्वावर मोठा खर्चही केला. त्याने त्याची चुणूकही दाखवली. तामिळनाडू, आंध्र, गोवा, कर्नाटक तसेच महाराष्ट्र राज्यातील अनेक स्पर्धांमध्ये तो चॅम्पियन सुद्धा ठरला. मात्र काल अचानक त्यानं एक्झिट घेतली. सिकंदर 2017 साली मी पंजाब मधील लुधियानाला खरेदी केला होता. त्यावेळेस तो 18 महिन्याचा होता. नंतर मी इकडे घेऊन आल्यावर काही दिवसातच सारंगखेडचा शो ऑर्गनाईज झाला आणि सारंगखेडला मी त्याला मिल्क टीथ कॅटेगरीमध्ये मी त्याला उतरवला आणि तिथं तो चॅम्पियन झाला. परत तिथून पुढं प्रत्येक ठिकाणी, जसं की माळेगाव असेल, अकलूज असेल, इंदापूर असेल, असं प्रत्येक शोमध्ये तो प्रत्येक गटामध्ये चॅम्पियन होत गेला. मिल्क टीथ, नंतर टू टीथ कॅटेगरी असते, नंतर स्टॅलिन कॅटेगरी असते. त्यांनी त्याच्या वयोगटामध्ये जेवढ्या काय राऊंड असतील त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी तो चॅम्पियन झाला. त्याचं नाव चांगलं झालं आणि मग आम्ही त्याला ब्रिडिंगला चालू केला. लोकांची मागणी वाढली, मग सगळ्यांच्या आग्रहाखातर आम्ही ब्रिडिंग करायला सुरुवात केली. आणि ब्रिडिंगनंतर 1 वर्ष ब्रिडिंग झाल्यावर त्याचे पिल्लं वगैरे पहिल्या वर्षाची पडल्यावर मग अजून जास्त मागणी वाढली ह्या नराची पिल्लं चांगली पडतायत म्हणून. ब्रिडिंगमध्ये वैशिष्ट्य 3 असे असतात माझ्या माहितीनुसार, की एक तर घोडा मजबूत पाहिजे, दुसरी गोष्ट सुंदरता, आणि तिसरा शेवटचा रोल येतो तो त्याची पिल्लं चांगली पडायला हवी. आणि मग त्या 3 गोष्टींमध्ये तो सक्सेस झालता. त्यामुळे त्याचं ब्रिडिंग मागचं ते वैशिष्ट्य लोकांनी ओळखून त्याच्याकडे दरवर्षी माद्या कवर करून न्यायच्या, ती पिल्लं पुढच्या वर्षी विकायची, असं सामान्य शेतकरी वर्गालासुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणावर फायदा व्हायला लागला होता. त्याच्या नावाने पिल्लं विकली जायची. काही लोकं खात्रीसाठी मला विचारायची, माझ्याकडे रेकॉर्ड असायचं, मी सांगायचो की त्या माणसाची मादी माझ्याकडनं भरून गेली आणि ते पिल्लू माझ्या सिकंदरचं आहे म्हणून. अशा पद्धतीत त्याचं सगळं चालू होतं. एवढं सुरुवातीला मी पहिल्या वर्षी 25,000 घेतले आणि नंतर मग मागणी वाढली, लोड वाढला, खर्च वाढला, कामगार ठेवावे लागले जास्त, म्हणून मी 31,000 रुपये फी आकारली, की जी सर्वसामान्य लोकांना परवडेल आणि लोकांना पण खात्री आली की पिल्लू चांगल्या किमतीला विकल्या जात आहे. म्हणजे अगदी सिकंदरची पिल्लं 6-6 महिन्याची 10-10 लाखापर्यंत विकलेली, लोकांना चांगला फायदा. म्हणजे ज्या शेतकऱ्यांना खरंच गरज होती त्या गोष्टींची, की साध्या साध्या माद्या होत्या, कुणी लग्नवरातीचं काम करायचं किंवा काय, तर ही फार मोठी त्यांच्यासाठी जमेची बाजू झाली होती, की चांगल्या घोड्याकडनं चांगलं पिल्लू घेऊन चांगल्या दराला विकलं जायचं. आज ती सगळी मंडळी मला फोन करून म्हणतात की ही घटना आमच्यासाठी सुद्धा तुमच्या एवढीच महत्त्वाची होती, ती फार वाईट घडली आहे. सगळी लोकं दुःखी आहेत. आता एक तर महाराष्ट्रामध्ये सर्वात उंच घोडा होता, त्याची ओळखच ती होती महत्त्वाची म्हणजे, आणि भारतामध्ये पण टॉप घोड्यांमध्ये तो 3 नंबरला होता. मी कधी घरी नसलो तर माझी आई असेल, पत्नी असेल, हे सगळे लोक त्याचं संगोपन करायचे. सगळ्यांचं तेवढाच प्रेमाचा होता तो, तो पण तेवढंच कुटुंबावर माझ्या प्रेम करायचा. इवन आमची गाडीचा आवाज जरी आला रात्री, मध्यरात्री, अपरात्री, उशिरा आल्यावर, तरी तो लगेच ओरडायचा, की जेणेकरून घरातल्या माणसांना कळायचं की आपलं घरी आता कुणीतरी आले. घरच्याच गाड्यांना तो फक्त आवाज द्यायचा, बाहेरची कुणाची आली तर नव्हता आवाज देत. म्हणजे एवढं बॉन्डिंग होतं आमचं आणि त्याच्यावर प्रेम एवढं होतं की विकणं मनाला पण कधी शिवत नव्हतं. पण सगळ्यात महत्त्वाचं, आमच्या घरामध्ये खोलवर दरी पडली, फार मोठं नुकसान आहे. एक तर त्याची रूम मोकळी आता, म्हणजे इकडे यायचं म्हणलं तरी तोंड घेऊ वाटत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली.
या अश्वापासून नुकरा जातीच्या संकरणासाठी राज्या राज्यातून मोठ्या संख्येनं त्याला फार मोठी मागणी होती. एका संकरणासाठी 31,000 रुपये अशी फी ही आकारली जायची आणि या अश्वाच्या दैनंदिन देखभालीवर मोठा खर्च होत असल्यामुळं या कुटुंबाचे या सिकंदरच्या अकाली मृत्यूमुळे मोठं नुकसान झालंय. आय मिरर डिजिटल.